मागील व्हिडिओ मध्ये आपण जुन्या जल व्यवस्था म्हणजेच जुने जलसाठे यांचा अभ्यास केला होता। त्या जुन्या जल व्यवस्था होत्या एक विहीर, दोन किल्ल्यांवरचे तलाव व टाक्या, तिसरे आहे आड, चौथं आहे नदी व बंधारा, पाचवं आहे जुने तलाव आणि सहावं आहे जुने हौद। आज आपण नव्या व्यवस्थांचा अभ्यास करूया। या नव्या जल व्यवस्थांपैकी पहिली व्यवस्था आहे धरण। पाणी साठवण्याच्या नव्या व्यवस्थांपैकी प्रमुख म्हणजे धरण। या धरणांमुळे खूप जास्त पाणी साठवता येऊ लागले। जलसाठा करण्यासाठी महाराष्ट्रात देखील काही धरणं बांधण्यात आली आहेत। त्यापैकी पहिले आहे जायकवाडी धरण, दुसरे धरण आहे उजनी धरण, तिसरे धरण आहे कोयना धरण आणि चौथं धरण आहे एलदरी धरण। विद्यार्थी मित्रांनो, जायकवाडी हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे। धरणांमुळे आपल्याला बरेच फायदे झाले। ते फायदे पुढील प्रमाणे, पहिला आहे नेहमी पाणी उपलब्ध झाल्यामुळे जास्त शेती पिकवता येऊ लागली। दुसरं आहे पाण्याच्या उपलब्धतेमुळे शहरे वाढू शकली। तिसरं आहे वीज निर्मिती करणे शक्य झाले आणि चौथं आहे कारखाने उभे राहू शकले। नव्या व्यवस्थेतील पुढची व्यवस्था आहे विंधन विहीर। जमिनीतील पाणी वापरता यावे यासाठी पूर्वी विहीर किंवा आड खणले जायचे, पण त्यामुळे जास्त खोल असलेले पाणी वापरता यायचे नाही। विजेचा वापर सुरू झाल्यापासून पंपाद्वारे खूप खोलवरचे पाणी उपसणे शक्य झाले। त्यासाठी विंधन विहिरी म्हणजेच बोरवेल खणल्या जाऊ लागल्या। या खूप खोल असतात पण त्यांचा घेर मात्र फार लहान असतो। पाणपोई, घराबाहेर पडल्यावर तहान लागल्यावर पिण्यासाठी पाणी लागते। यासाठी काही ठिकाणी रांजण अथवा माठ पाण्याने भरून पाणी पिण्याची सोय केली जाते, ती पाणपोई होय। पाणपोईसाठी पाण्याचा मोबदला घेतला जात नाही। काही व्यक्ती किंवा संस्था अशा पाणपोई सुरू करतात, त्यामुळे लोकांची पिण्याच्या पाण्याची सोय होते। विशेषतः उन्हाळ्यात पाणपोईचा खूपच उपयोग होत असतो। छत्रपती शिवाजी महाराजांकडे खूप दूरदृष्टी होती। दुर्ग म्हणजेच किल्ले उभारताना ते त्या गडावर जलसाठा आहे की नाही ह्याची तपासणी करत त्यासाठी ते पुढील सूचना देते। गडावर आधी उदक म्हणजेच पाणी पाहून किल्ला बांधावा। पाणी नाही आणि ते स्थळ तो आवश्यक बांधणे प्राप्त झाले तरी आधी खडक फोडून तळी बांधावी। म्हणजे गडावर जर पाणी म्हणजेच उदक उपलब्ध नसेल, म्हणजे किल्ल्यावर राहणाऱ्या लोकांना जर पाणी उपलब्ध होणार नसेल आणि त्या जागी किल्ला बांधणं जर अत्यावश्यक असेल तर खडक फोडून तळी बांधावी, अशी सूचना त्यांनी दिली होती।